काय सांगाल, आज आपल्याला मराठा आंदोलकांनी अडवलं आहे, काय प्रतिक्रिया आपली यावर? आज मराठा समाज कन्नडलाच नाही, पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या देशामध्ये आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, साखळी उपोषण सुरू आहे, प्रत्येक गावागावात गावबंदी झालेली आहे. अशी परिस्थिती केव्हाच आम्ही पाहिलेली नव्हती. आणि मराठा समाजाला न्याय मिळावा असं आमचं एक प्रतिनिधी, आम्ही जे याचे आमदार म्हणून बसलेलो आहे, तर कुठल्याही व्यक्तीचं असं विचार असतो का सर्वांचं चांगलं हो, चांगलं जसं आपण म्हणतो सबका साथ सबका विकास, तर मग ह्या गोष्टीला का विकास होऊ नये? इथं सुद्धा त्या गोरगरीब जनतेला त्या न्याय मिळायला पाहिजे, प्रत्येकाला सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. आणि प्रत्येक समाजात हे 5-7% फक्त श्रीमंत लोक असतात, बाकीचे लोक गरीब असतात, त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे माझी. आपल्याला काय वाटतं, हे सरकार जे आहे तर आरक्षण देण्यासाठी चाल ढकलबना करत आहे का? आता कसं असतं की आता ते इतक्या मी छोटा माणूस आहे, इतक्या मोठा नेत्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही असं, फक्त मला एकच वाटतं की आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार एकच आहे, एकच विचार आहे, एकच त्याच्यातून निर्णय काढायचा आहे. तो निर्णय कुठल्याही गोष्टीचा निघू शकतो, त्याकरता त्यांनी मी प्रामाणिकपणे आत्ताच ते सांगतात की आता 100% होणार आहे, पण तो नंतर होऊन काय फायदा, लवकर त्याचा निर्णय घेऊन मोकळं करून टाकावं. शिंदे गटाचे खासदार आहे मोहिते पाटील, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, काय वाटतं आपल्याला, हा स्टंट आहे का काय? मी म्हणतो तुम्हाला, राजीनामा जर देऊन जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मी सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. जर राजीनामा दिला आणि जर आरक्षण मिळत असेल तर मी सुद्धा राजीनामा देऊन टाकेल. पण नुसता राजीनामा द्यायचा, कागदावर द्यायचा आणि तो स्टंटबाजी करायची, त्याला अर्थ नाही ना. इथं तिथं 100% काम व्हायला पाहिजे त्याचं.